विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल सर्व सुख तुका माने माने
जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे रे हॅलो हॅलो थोडं पकवतचा आवाज क्लिअर करा इथला पण आवाज क्लिअर करा हॅलो हरी हरे राम हॅलो हॅलो सुख झाले व साजनी दोहा विठल परवा दोहा हा विठल परवा सुख झाले व साजनी दोहा विठल परवा
गुण दोष मनाना
संताचा चरणा करे संताचा चरणा मस्तक रखे नयना करे संताचा चरणा करे संताचा चरणा करे संताचा चरणा आवेची देव देने राहे समाधान 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 हा तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव उपकार थोड़ा तरी पर उपकार थोड़ा तरी पर उपकार थोड़ा तरी पर उपकार थोड़ा तरी पर उपकार तुझा भावा हे देव तुझा भावा हे देव तुझा भावा हे देव तुझा भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव Oh,
फक्त तीन ढक्यावर पखवाज, त्यानंतर त्या ठिकाणी टाळ वाजवतील आणि बसलेली मंडळी टाळी वाजवणार. बरोबर, टाळी नंतर पखवाज, पखवाज नंतर टाळ, टाळ नंतर टाळी. बरोबर, पखवाज. आता त्या ठेक्यावर उठायचं आपल्याला. हा,
परत 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 हाँ भावी गावी करोणिया चित्त तुझ बाबा हाय देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे काणी गुण दोष म्हणान आणि मस्तक ठिंगणा करी संतांचा चरणा वेचिते वचन जे निराहे समाधान वेचिते वचन जे निराहे समाधान तुझ बाबा हाय देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठाला मनोज मारद तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वर्षं वाताज मजं वानर युद्ध मुख्यम श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुन्मुनीन्द्रे समागष्ट तिष्ठन्त महानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं हे पांडुरंगा गुरु प्रथम नाम गण गण गणाद भोते पांडुरंगा गुरु प्रथम नाम पर हर महादेव दुसरे चरण संतांचिया 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 हे दंडकृपादाने कथे येता विस्तारू गण गण गणात होते हे दंडकृपादाने कथे येता विस्तारू लोक महाराज की जय दंडकृपादाने कथे येता विस्तारू मोठे बाबा की जय दंडकृपादाने कथे येता बाबाजी सद्गुरु दास दुका बाबाजी सद्गुरु दास दुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास दुका हाय लाली मेरी लाल की जित देखो उतलाल लाल को देखन गए खुद हो गई लाल लाल राधा मेरी स्वामिनी मेरा धे दे को दास जन्म जन्म मोहे दे दियो श्री वृंदावन को दास नमो ज्ञानेश्वरा 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 ृति उदारा सोपान देवा निवृति उदारा सोपान देवा नृति उदारा हे निवृति उदारा सोपान देवा निवृति उदारा सोपान देवा निवृति हे मुक्ता बाई नमा गुरु नमा त्रिभुवन पावनी
ठिकाणी आपण क्लासिकल सगळं वातावरण चाललेलं आहे बरं. या ठिकाणी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हा राग भिंपलास आहे. बरेच गाणारे लोक याच्यात भैरवी मिक्स करतात बरं का. तर कसं तर तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज सांगतो. हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हा राग पट्ट त्या ठिकाणी भिंपलास बरं का. याच्यात मिक्स करणारा भैरवी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बरं का माई भाऊ. पण या ठिकाणी सुंदर या ठिकाणी वातावरण कलाकार मंडळी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदीक् प्रदेशं विजिंद्राज देवय सदा स्तूयमानं समाधिस्थ मृतिं भज ज्ञान देवं. भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त तुझ वावा हाय देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंवा घेतलेला अभंग जगमान जगविख्यात संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय अखिल या ठिकाणी जगाचा कल्याणाचं हित शोधण्यासाठी या ठिकाणी चित सांगण्यासाठी त्या ठिकाणी तुकोबराय अवतार घेतात. आणि अवतार घेतल्याबरोबर तुकोबरायांच्या जीवनातला अनुभव अनुभव म्हणजे प्रत्येक अभंगातून सांगून जात आहे. तुकोबरायांचे 4,500 अभंग या ठिकाणी तुकोबरायांचा अनुभव सांगतायत. तुकोबरायांचा 4,500 अभंगांपैकी आजचा हा अभंग 6 चरणांचा घेतलेला आहे आणि तोही भगवत प्राप्तीचे उपाय सांगणार आहे. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 6 चरणांचा अभंग आहे. भगवत प्राप्तीपर उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी काही परिहार देणे गरजेचे आहे किंबहुनाउंचित ते म्हणजे आशिष. या ठिकाणी श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर पहिले त्या ठिकाणी वर्धापन निमित्ताने हा 3 दिवस हा सप्ताह ठेवलेला आहे आयोजित केलेला आहे. तसेच या ठिकाणी थाटामाटाने जो मंडप पडलेला आहे या ठिकाणी साऊंड सिस्टीम सगळी कलाकार मंडळी गुणीजन वादक टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले कीर्तनकारही उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आयोजन नियोजन करण्याचं साधन म्हणजे काय. कारण आपल्या या परिसरामध्ये भरपूर परिसरामध्ये भरपूर सप्ते होतात पण आपल्या या नगरामध्ये पहिल्यांदा हाच कीर्तनी महोत्सव होतोय कीर्तनी सप्ताह होतोय. ज्यांनी हे रोप लावलंय मायबाप जे मार्गदर्शन आहेत आपल्या सप्त्याचे ते अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी गुजरातचे जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या हाताखाली हा धुरावा ज्यांनी इवले असे रोप लावियेलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी जसं 750 वर्षापूर्वी माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहावी पसायदान मागावं कोणासाठी जगाच्या हितासाठी. हा सप्ताह त्यांच्या हितासाठी नाहीये बरं का. सगळ्यांचा हित जो बघतो बरं का मायबाप त्याला माणूस म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आपण संसार करत आहात फक्त हितासाठी बरं का. एकदा परमार्थासाठी करून बघा मायबाप किती जीवनात आनंद आहे. त्यांचं नावच आनंद आहे बरं का. या ठिकाणी आनंद पाटील ज्यांनी या ठिकाणी समस्त 3 दिवसाचा हा सप्ताह आयोजित केलेला आहे मायबाप. हा सगळा संच जमवण्यासाठी सोपं नाही आहे बरं का. हा सगळा थाटमाट जमवला त्यांनी कीर्तनकार बोलवलात आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार भरला पंकज महाराज 1 तास कर. किती तास कर. आता कीर्तन किती तास करायचं आपल्याला 1 तास. विठ्ठल 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 आयोजित मध्ये या ठिकाणी परिसरातून आलेले भाविक भक्त मस्त मंडप या ठिकाणी गच्च भरलेला आहे अपेक्षा होऊन बरं का. जास्त त्या ठिकाणी भाविक आलेले आहेत. सुंदर या ठिकाणी वातावरण आहे बरं का. जसं आपण त्या ठिकाणी वर्धापन निमित्ताने त्या ठिकाणी कीर्तनाची सुरुवात करणार आहोत. पण माई बाप खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला येऊन आनंद असा झाला की तुम्ही मूर्ती बसवली बरं का. भगवंताची त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती बसवली ओंकारेश्वरांची मूर्ती बसवली पण त्या मूर्ती बसवल्या त्या ठिकाणी मंदिराच्या शेजारी तुम्ही इरडाखीन वड्डाखीन बरं का. हे बघा दिसत आहेत मला ते बरं का. जरा बरं का तिचे शेवटचे मंडळी बसलेले ना ज्यांना पायाचा त्रास असेल त्यांनी बसा तिथं बाकीच्यांनी उतरून या खाली. हॅलो बरं का. खऱ्या अर्थाने कोण कोण आहेत ते बसले मला माहित नाही बरं का. या सारखे सगळं बरं का. विठ्ठल विठ्ठल आयोजक मध्ये त्या ठिकाणी हा सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी ज्यांची साथ आहे ते आमचे शिवा फ्रेंड्स सर्कल त्या ठिकाणी ग्रुप या ग्रुपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आनंद मामांची भेट झाली. आनंद मामांनी त्या ठिकाणी रोप लावलं त्या ठिकाणी मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली या ठिकाणी योग आला ते आमचे हरिभक्तपरायण ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे बरं का. या ठिकाणी जे जोडीला आहेत
गायनासाठी, ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहेत तसे असणारे आमचे उत्तर महाराष्ट्राचे गहन गंधर्व बर का माईबाप हे जे चंद्रकांत महाराज वारुडकर या ठिकाणी माझा कीर्तनाला लाभले आहेत. त्यांनी मोठमोठ्यांचे त्या ठिकाणी साथ केलेले आहे आणि साथ करतात. मोठमोठे सातारकर असतील, ढोक महाराज असतील, इंदोरीकर महाराज असतील, असे अनेकांना त्या ठिकाणी साथ करतात आणि आज माझ्या भांबराच्या कीर्तनाला साथ करतात. माझं परमभाग्य आहे का माई बाबा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बघतायत मूर्ती लहान पण कीर्ती महान बर का, पूर्ण ओले झाले तो महाराज वाचता वाचता बर का. खऱ्या अर्थाने ही साधना आहे, साधनेचं फळ आहे. आज जे तुम्ही आपण सगळे त्यांना बघून ते आनंदित होतोय ना, ही सगळी साधना केली त्यांनी आळंदी पंढरपूरमध्ये जाऊन बरं का. एवढं सोपं नाही पखवाज वाजणं बरं का माय बाप. खऱ्या अर्थाने आमचे यज्ञेश महाराज ज्यांची पखवाजावर थाप पडावी, कीर्तनामध्ये रंग भरावा असे असणारे आमचे यज्ञेश महाराज एकदा जोरदाने टाळी वहल पाहिजे माझ्या नंतर सर बरं का. आणि खऱ्या अर्थाने या बाजूला उभेत महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध त्या ठिकाणी आमचे भगोरे गुरुजी बरं का, ज्या ठिकाणी वारकरी चालीमध्ये तज्ज्ञ आहेत तसे असणारे आमचे खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील तज्ज्ञ त्या ठिकाणी गायन गंधर्व भगोरे गुरुजी आम्ही त्यांना म्हणतो आमचे योगेश महाराज यांच्यासाठी एक जर दोन. आणि बाकी या ठिकाणी टाळकरी म्हणजे नवरी नांगोर गुनिमारी सन्माई करणे, या ठिकाणी टाळकरी म्हणजे या ठिकाणी ताल धरणे बरं का, तालधारी आहेत बरं का. या ठिकाणी संसारही करतात आणि संसारात असून परमार्थही करतात यांचंही या ठिकाणी धन्यवाद करतो. आणि तुम्ही आलेले भाविक भक्त तुम्हालाही त्या ठिकाणी डबल धन्यवाद करतो. आणि जे झोपलेलं असतील त्यांना टिबल चोबल तेवढे धन्यवाद देता येईल तेवढे धन्यवाद देऊन टाकतो बरं का. आणि खऱ्या अर्थाने ज्यांची साऊंड सिस्टीम आहे एवढं उत्कृष्ट त्यांचं त्या ठिकाणी सुरतमध्ये नाव आहे आमचे शिवाजी महाराज सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. सगळा संच गोड आहे. लाईटिंगची त्या ठिकाणी मंडप वगैरे एकदम छान आहे. या ठिकाणी आमचे पेटीवाले बापूजी आमचे विणेकरी महाराज बरं का. विणेकरी महाराज म्हणजे आपल्या नवागामाच्या परिसरातलं वैभव आहे. आमचे गाडगे महाराज सुंदर या ठिकाणी लहान लहान पोरांची संस्थाही त्या ठिकाणी चालवतात. आणि खरं अर्थाने आपल्या कीर्तन आपलं जे आज हे कीर्तन ऐकतोय ना उद्या पण हे कीर्तन आपण ऐकू त्यांच्यासाठी आमचे भैया भाऊ आलेले आहेत बरं का. भैया भाऊ त्या ठिकाणी तुम्ही जे बघताय जे व्हिडिओ शूटिंग करतायत ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले आहेत बरं का. आणि त्यांच्यामुळे अनेक कीर्तनकार गाजलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं महाराज बरं का लहान कीर्तनकार सुद्धा मोठे झाले त्यांच्या चॅनलवर बरं का. संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्र ओळखतो भैया भाऊंना बरं का. एकदा त्यांच्यासाठी जोरदार कीर्तनकारांचा आशीर्वाद हायच आहे पण महिला मंडळ कीर्तनकार असतील त्यांचा सुद्धा त्यांच्यावर आशीर्वाद. महिला कीर्तन करायचे हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं पण त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच खेडोपाडी माहीत पडलं की महिलाही कीर्तन करतात. म्हणून महिला कीर्तन करतात तर महिला सप्ते व्हायला लागल्यात. सुंदर या ठिकाणी फेमस त्या ठिकाणी चॅनल त्यांचं गोड. या ठिकाणी भाविक मंडळ तुम्ही पुरुष मंडळ महिला मंडळ जास्त जास्त संख्येने उपस्थित झालात. या ठिकाणी परिहार संपवतो आणि ठीक या ठिकाणी अभंगाला वळतो. विठाला 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 विठाला. तत्पूर्वी थोडासा परिहार ते म्हणजे आमचे आई साहेब या ठिकाणी बसलेले बरं का माई बाप. खऱ्या अर्थाने महिला मंडळ ज्यांचं आता उद्याचं नुकतंच कीर्तन आहे ते आमचे आई साहेब त्या ठिकाणी आमचे संध्याताई आई त्या ठिकाणी अखिल भारतीय समिती प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी आलेला आहे बरं का माई बाप. त्यांचा सगळ्यांचे आभार या ठिकाणी झालेले आहेत. आभार घेत घेत त्या ठिकाणी रात्र होईल म्हणून कीर्तनाला सुरुवात करू. विठाल विठाल विठाल. पहिल्या दिवसाची सेवा माझा वाटेला आलेली आहे बरं का. हा इतिहास होऊन जाईल माझा पंकज महाराज एक तस्करांचा इतिहास होऊन जाईल. या ठिकाणी माझं पहिलं कीर्तन झालं उद्या दुसरं होईल तिसरं होईल काला संपलेल. काला संपल्याबरोबर त्या ठिकाणी पुढच्या वर्षी तुमचा 7 दिवसाचा सप्ताह येईल. सप्ताह 7 दिवसाचा झाला म्हणजे 10 दिवसाचा होईल. 10 दिवसाचा झाला म्हणजे 50 दिवसाचा होईल बरं का माई बाब. पण खऱ्या अर्थाने या सप्त्याची सुरुवात पहिल्या कीर्तनकारांपासून आहे. ते म्हणजे माझं नाव इतिहासामध्ये राहील तुमच्या गावामध्ये. विठाला 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 विठाला. माय बाप खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतायत. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ बाबा हा ये देव तरी हा सुलभ उपाव. हो जगद्गुरु तुकोबारायांनी हा अभंग घेतला आहे 6 चरणांचा पण या ठिकाणी भगवत प्राप्तीचे उपाय सांगलेले आहेत 5 बरं काय. जगद्गुरु तुकोबाराय बऱ्याच अभंगामध्ये करा रे बापानो साधन हरीचे. बाप म्हणतात कोणाला बरं का. लोकांना बाप म्हणतात. करा रे बापानो साधन हरीचे करी आता बापा सोहिताचा स्वार्थ. अनेक अभंगामध्ये आपल्याला बाप म्हणताय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया.
हो जगत गुरु तुकोबा राय त्या ठिकाणी सांगत सांगत थकतायत, पण ह्या अभंगामध्ये तुकोबा राय जर तरची भाषा करतायत. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर, जर तर का तुझ बाबा हाय देव तरी हा सुलभ उपाव, जर तुला देव पाहिजे असेल तर तुला उपाय आहे. ते म्हणजे अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये तुकोबा राय सांगतायत, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, हा पहिला उपाय. बर का, सहा चरणांचा अभंग आहे, पाच चरणांमध्ये त्या ठिकाणी उपाय सांगितलेत. आता मी सांगतो ते पाच चरणांमध्ये देवाचा त्या ठिकाणी उपाय आहेत. बर का, पहिल्या चरणामध्ये भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, हा. आणि अभंगातल्या तिसऱ्या चरणामध्ये दुसरा उपाय सांगतात, अनेकांचे काणी गुणदोष म्हणान आणि. आणि अभंगातल्या चौथ्या चरणामध्ये तिसरा उपाय सांगतात, मस्तक ठेंगणा करी संतांचा चरणा. अभंगातल्या पाचव्या चरणामध्ये चौथा उपाय सांगतात, वेचिते वचन जेनिरा हे समाधान. अभंगातल्या सहाव्या चरणामध्ये पाचवा उपाय सांगतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार विढाला 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 विढाला. आपण या ठिकाणी श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मंदिर उपस्थित केलेलं आहे. मंदिरामध्ये त्या ठिकाणी मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. पण माई बाप, नुसतं मूर्ती बसवून आणि त्या ठिकाणी मंदिर बांधून चालणार नाही, त्याची साधना